परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील डॉक्टर महिलेच्या खुनाबाबत पतीसह सासरच्या 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बीड जिल्ह्यातील शिरपुरा येथील डॉक्टर मीराचे लग्न मे 2010 साली दुसरबीड तालुका सिंदखेड राजा येथील डॉक्टर गणेश यांच्यासोबत मोठ्या थाटात झाले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर पती डॉक्टर गणेश साणप यांनी शहरात एक प्लॉट खरेदी केल्यानंतर त्या ठिकाणी रुग्णालय बांधण्याकरता डॉक्टर मीरा हिच्या माहेरी 5 लाखाची मागणी केली होती. पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याने डॉक्टर साणप यांनी आपल्या पत्नीला आपल्या कुटुंबासोबत मिळून शारीरिक व मानसिक त्रास दिला. 3 मार्च रोजी डॉक्टर गणेश साणप यांनी आपल्या सासरच्या मोबाईलवर फोन करून तिची तब्येत खराब असल्याचे निमित्त करून बोलावून घेतले आणि औरंगाबाद येथे प्लॉट घेतला त्यासाठी 5 लाखांची मागणी केली व ते गावी परत निघून गेले. मात्र 5 मार्च रोजी डॉक्टर गणेशच्या वडिलांनी डॉक्टर मीराच्या वडिलांशी मोबाईलवर फोन करून तुमच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे असे सांगितले. मात्र डॉक्टर मीरा यांनी आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आलेली आहे. या प्रकरणात डॉक्टर मीरा यांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून डॉक्टर गणेश साणप, सासरे शिवाजी साणप, सासू सुमन साणप ढाकणे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी अद्यापही फरार आहेत. 4:30 वाजता खैरी प्लॉट जिंतूर येथे मीरा गणेश साणप वय वर्ष 35 यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. त्या खबरेवरून आपण अकस्मात मृत्यू दाखल केला आहे. नंतर सदरच्या महिलेच्या नातेवाईकांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून तिचा खून झालेला आहे आणि आरोपी गणेश शिवाजी साणप, शिवाजी आंबाराव साणप, सुमन शिवाजी साणप आणि ढाकणे यांनी तिचा गळा आवळून खून केला अशी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोस्टे जिंतूर येथे गुन्हा नंबर 54/2018 दाखल झालेला आहे. त्यामध्ये 498A, 302, 34 IPC याप्रमाणे कलम लागू झालेले आहेत आणि सदरचा तपास पोलीस निरीक्षक मोरे यांच्याकडे आहे.